नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक चॅनल या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. आज आपण कूट प्रश्न हा NMMS या परीक्षेतला सर्वात महत्त्वाचा धडा आहे, तर चला या धड्याला आपण सुरुवात करू. चला आपण आता पहिला प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न असा आहे, ए बी सी डी आणि ई हे दो एफ हे सहा विद्यार्थी होते आणि ते सर्व गप्पा गोष्टी करत होते. तर मी प्रश्न नाही रे तुम्हाला सांगतो आता, ए आणि बी हे दिल्लीचे होते. बघा, ए बी ए आणि बी ए बी किती दिल्लीचे होते, हे दिल्लीचे होते. आणि दुसरे बघा, दुसरे विद्यार्थी आहेत, दुसरे विद्यार्थी डी आणि एफ विद्यार्थी. एक मिनटं, आपण दुसरा प्रश्न घेऊ. आपण दुसरा प्रश्न घेऊ आता. दुसरा प्रश्न बघतो मी. हां, एका शाळेत पाच विद्यार्थी होते. बघा, ए आणि बी, ए आणि बी बरोबर कोण होते? शिक्षक. ए आणि बी शिक्षक होते, ते हिंदी आणि इंग्रजी विषय शिकवत होते. हिंदी आणि इंग्रजी, हिंदी इंग्रजी. बघा, हिंदी आणि इंग्रजी ए आणि बी शिक्षक शिकवत होते. दुसरं कोणते शिक्षक आहेत? सी आणि बी शिक्षक इंग्रजी भूगोल शिकवत होते. सी आणि बी शिक्षक, सी आणि बी शिक्षक काय शिकवत होते? इंग्रजी व भूगोल. इंग्रजी इंग्रजी व भूगोल शिकवत होते. इंग्रजी भूगोल शिकवत होते. त्यासाठी तुम्हाला एक विद्यार्थी मित्रांनो तक्ता खावा लागेल, तो तक्ता मी तुम्हाला पुढे सांगेल. आता बघा, सी आणि बी इंग्रजी भूगोल शिकवत होते. आता पुढचे शिक्षक आहे डी आणि ई, गणित हिंदी शिकवत होते. डी शिक्षक आणि ई शिक्षक, डी आणि ए शिक्षक हिंदी आणि गणित शिकवत होते. काय शिकवत होते? गणित आणि हिंदी विषय शिकवत होते. गणित आणि हिंदी विषय शिकवत होते. तर हे सहा शिक्षक हे सर्व विषय शिकवत होते आणि त्यापैकी ई आणि बी शिक्षक इतिहास विज्ञान शिकवत होते. बघा, ई आणि बी शिक्षक काय शिकवत होते? इतिहास आणि विज्ञान शिकवत होते. इतिहास आणि काय शिकवत होते? विज्ञान. तर यावर आपल्याला एक त्यांनी पुस्तकात आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न आता मी खाली लिहितो आणि वरच पुसून टाकतो. आता बघा, पहिला प्रश्न असा दिलेला आहे, खालीलपैकी कोणते शिक्षक कमाल विषय शिकवत होते? बघा, आता त्यासाठी तुम्हाला एक तक्ता आखावा लागेल, त्याच्यामुळे मी याला पुसतो आता. एक मिनिट, आपण आता पुसून काढू. आता बघा, पहिला प्रश्न काय विचारलेला आपल्याला? बघा, आता पहिला प्रश्न असा विचारला आहे, भूगोल आणि हिंदी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची जोडी कोणती? आता बघा, आपला प्रश्न काय दिलेला होता? भूगोल आणि हिंदी शिकवणारे, भूगोल आणि हिंदी कोण शिकवत होते? ए आणि बी शिक्षक. बघा, ए आणि बी आपण तक्त्यामध्ये लिहिलेलं होतं, त्यामुळे हे झालं पहिल्याचं उत्तर. तर आता हे कसं सोडवलं? आता बघा, आता आपण एक तक्ता आखून घेऊ. बघा, आता काय दिलेलं आहे? ए शिक्षक आणि बी शिक्षक हिंदी आणि भूगोल. बघा, प्रश्नामध्ये पण आपल्याला दिलेलं होतं हिंदी आणि भूगोल विषय कोण शिकवत होतो? ए आणि बी शिक्षक. म्हणजे हे झालं पहिल्याचं उत्तर. ह्या बघा, हे असं सोडवायचं. आता बघा, प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर दिलेलं होतं, त्यामुळे आपण लगेच उत्तर काढलं. आता आपण दुसरा प्रश्न घेऊ. आता दुसरा प्रश्न घेऊ. दुसरा प्रश्न असा आहे, एक मिनिट, दुसरा प्रश्न घेऊ आपण. आता कोणता विषय दोन शिक्षकांपेक्षा अधिक शिक्षक शिकवत होते? बघा, आता बी शिक्षक तुम्हा आपण याच्यात लिहिलेलं होतं इंग्रजी विषय. बघा, तिथं लिहिलेलं होतं ए आणि बी शिक्षक इंग्रजी शिकवत होते, एफ आणि बी शिक्षक इंग्रजी शिकवत होते. म्हणजे इंग्रजी जास्तीत जास्त कोण शिकवत होतं?
बी शिक्षक म्हणजे कोणता विषय जास्त शिकवत होते? बी. आणि कोणता? इंग्रजी. म्हणजे काय झालं? बी शिक्षक इंग्रजी विषय जास्तीत जास्त शिकवत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा क्लास इथपर्यंतच होता. तर पुढच्या क्लासमध्ये आपण NMS परीक्षेमधलाच धडा घेणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद.